आत्मनिर्भरच्या गप्पा मारून झाल्यानंतर भारतीय कंपनीला डावलून मिरत मेट्रोचा ठेका चीन कंपनीला कुणी दिला आधी हा ठेका रद्द करायला सांगा अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला आरसा दाखवलाय भारत चीन हिंसक झटापटीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय चीननं भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत असा सवाल केला जातोय दरम्यान आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय डॉक्टर आव्हाड यांनी ट्विट करून बारा जून ला दिल्ली मिरत मेट्रोच्या कामात एलटी भारत या भारतीय कंपनीला डावलून चिनी शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनीला दिलेला कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा आत्मनिर्भरच्या गप्पा मारून झाल्यावर बारा जून दोन हजार वीस ला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं कुणी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं रेल्वे कुणाच्या अतरीत आहे केंद्राच्या ना त्यानंतर पंधरा जूनला चीननी आपल्या वीस जवानांना मारलं कसलं बोमल्याचं परराष्ट्र धोरण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान याआधी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी चीननं भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलंय त्यामुळे चीनला धडा शिकवायलाच पाहिजे असंही म्हटलंय चीन चीननं भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलंय अशा वेळी चीनला धडा शिकवला पाहिजे मोदींसोबत संपूर्ण देश आहे आता मोदींनी आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे लाल लाखे करून पाहायची वेळ आली आहे काय म्हणता असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे